रोजच सकाळी उठायचं, आवरायचं आणि ऑफिसला पळायचं अशा या धावपळीतून थोडासा निवांत वेळ काढायचा असेल तर पुण्याहून 2 तास म्हणजेच साधारण 100 किलोमीटरच्या अंतरावर ऋतू फार्म्स आहे. इथलं सुंदर वातावरण, शांतता आणि जेवण अतिशय छान आहे. कुटुंबाबरोबर 2 दिवस क्वालिटी टाईम स्पेंड करायचा, गप्पा टप्पा करायच्या, बोर्ड गेम्स खेळायचे असतील तर ही अतिशय चांगली जागा आहे. आणि अगदीच कंटाळा आला तर 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर धोम डॅम, धोम तळ आहे. इथे बऱ्याच हिंदी मराठी मूवीजचं शूटिंग होतं असंही ऐकलं आहे आणि इथून जवळच मॅप्रो गार्डनसुद्धा आहे. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. याचा एंट्रन्सच एवढा छान आहे की आत एंटर केल्या केल्या छान प्रसन्न वाटतं. गाड्या पार्किंगसाठी भरपूर छान मोकळी जागा आहे. इथे AC रूम आणि AC टेंट्स ऑप्शन्स राहण्यासाठी अवेलेबल आहे. आम्ही टेंटमध्ये राहिलो आणि तो अनुभव अतिशय छान होता. हे रे निशादा, हे निशादा. टेंट आतून बघूया. तुला जायचंय का? तू जा पुढे. पाण्याची बॉटल फ्रीज मध्ये ठेवली. एक फॅमिली 4 मेंबर्स एका टेंटमध्ये आरामात राहू शकतात. खूप छान मोकळी जागा आहे आणि मुलांसाठी सेपरेट एरिया पण आहे झोपण्यासाठी. कुलूप किल्ली फारच भारी आहे, नाही मला तर खूप आवडली. टेंटच्या बाहेर खुर्च्यांवर बसून मस्त गप्पा टप्पा, चहा पाणी करता येईल. आता आम्ही जेवायला चाललोय. टेंट जरा लांब आहेत शांततेमुळे. 1-2-3 मिनिटं चालत गेलं की जेवणाची जागा आहे. पाऊस पडतोय. किती सुंदर सजवलंय हे. लहान मुलं नाहीच, मोठ्यांना पण आवडेल.
पोचलो डायनिंग एरिया मध्ये. छोले छोले किती खुश झाले बाबा. इथे असे फोटो काढायला सेल्फी पॉइंट पण बनवलेले आहेत. खेळायचं नाही त्याला, रडतोय तो. आई हरवली असेल. आई नाही, तो हरवला असेल. तो मी त्याच्या जवळ आलो की तो असाच पडतो. मस्ती करतोय तो. काय बंधू बच्चा. पाऊस सुरू झाला जोरात चला. आता आम्ही जातो टेंटवर. थँक्स फॉर वॉचिंग. डू व्हिजिट.